लोकसभेत आजही इंधन दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी कामकाजात अडथळे आणले सभागृहाचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली अध्यक्षांनी इतर कामकाज पटलावर न घेता इंधन दरवाढ हा मुद्दा चर्चेला घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे नेते रंजन चौधरी यांनी केली या गदारोळात प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याचा प्रयत्न लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केला मात्र विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करावं लागला कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरू राहिल्यानं कामकाज पुन्हा दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात लोकसभेत सध्या युक्रेन स्थितीवर चर्चा सुरू आहे युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना सुखरूप मायदेशी आणल्याची माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळी दिली आहे